12 तासामध्ये दोन FIR संजय राऊत दाखले, ईडीजी आणि दुसरी वाकोला पोलीस स्टेशन, काय सांगा? संजय राऊतवर 3 खटले आतापर्यंत, पत्राचाळ 12 ते 13 कोटी घोटाळा, स्वप्ना पाटकर मोडेस्टी एका महिलांची दुर्व्यवहार गैरव्यवहार धमक्या देणं, आणि तिसरा प्रोफेसर डॉक्टर मेहदा किरीट सोमय्याचा मानहानीचा खटल्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे, शनिवारपासून सुनावणी आहे, अजून पुढे किती गुन्हे दाखल होणार हे तर जे तपास यंत्रणा सांगू शकणार, पण मला आणखीन एक माहीत आहे, वसई विरारचा जो PACL युनिटेक बिल्डर घोटाळा झाला आहे, विदेशात अनेक विदेश वाऱ्या, संजय राऊतांचा दुबईचा त्या हॉटेलातली मीटिंग आगे आगे देखो होता आहे क्या? सर, सुनील राऊतांचा नाही आहे, ही वेगळी दुसरी कुठची तरी चौकशी या ठिकाणी सुरू आहे, पत्राचाळचा संबंधच नाही आहे असं. संजय राऊत असो की शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, नवाब मलिक असो की अनिल देशमुख असो की संजय पांडे असो, सगळे हीच भाषा वापरायचे. संजय पांडे जेलमध्ये आहेत, शरद पवारचा उजवा हात, नवाब मलिक जेलमध्ये आहेत डावा हात, नवाब मलिक जेलमध्ये आहेत, उजवा हात संजय राऊत गेला आणि डावा हात अनिल परबचा पण. आता नेक्स्ट, आता संजय राऊत जे आहेत ते तर जेलमध्ये गेले, त्याबद्दल तुम्ही सांगता, आता पुढे अनिल परबांचा? सरळ आहे, अनिल परबांनी अजून त्यांचं जे बेकायदेशीर रिसॉर्ट तोडलं नाही आहे, त्यात पैसा कुठून आला ह्या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, आणि दापोली कोर्टात आता अनिल परबवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जी याचिका आहे ती ॲडमिट झाली आहे, त्याचा फायनल ऑर्डर 17 ऑगस्टला आहे. सर, 11.5 लाख जे काल जमा संजय राऊतांच्या घरातून मिळाले होते ते अयोध्येसाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे जमा केलेले आहे असं सांगितलं जात आहे. कही सुनी बातों पे हम कमेंट नहीं देते. आज JP नड्डा यांनी एक स्टेटमेंट केलेला आहे, महाराष्ट्रातून जे आहे ते शिवसेना आता हळूहळू संपेल, आणि एकूणच जर म्हणजे अजून काही प्रश्न विचारायची गरज आहे का? उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची दयनीय अवस्था आहे सगळ्या महाराष्ट्राला दिसते. जसं मी सांगितलं किती आमदार आणि खासदार कुठे काय ते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पाहणार, परंतु स्वतःला शिवसेना म्हणवणारे संजय राऊत आणि माननीय उद्धव ठाकरेजी यांच्याकडील शिवसेनेची अवस्था आपल्या सगळ्यांना दिसतच आहेत. ज्योतिषीकडे जाण्याची गरज नाही. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, मजबूत सरकार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र. ऐसा उद्धव ठाकरे साहब का दाहिना हाथ तो गया अंदर, जो उनका बल था माफिया पुलिस कमिश्नर संजय पांडे भी अंदर है. अब अनिल परब के ऊपर जो गैर कानूनी नॉन ट्रांसफरेंट पैसे से जो रिसोर्ट बनाया उसके ऊपर कार्रवाई प्रारंभ हो चुकी है, क्रिमिनल केस दापोली कोर्ट में टेक्निकली एडमिट हो चुका है, 17 अगस्त को उसका भी ऑर्डर निकलेगा. तो ठाकरे साहब का अभी बाया हाथ अनिल परब का भी क्या होगा? JP नड्डा जी ने आज एक स्टेटमेंट किया है कि महाराष्ट्र से शिवसेना जो है खत्म होगी, क्या BJP इसमें किसी को पूछने जाने की जरूरत है क्या? उद्धव ठाकरे जी की शिवसेना है कहाँ? कितने विधायक है, कितने सांसद है, उन्हीं को पता अवस्था क्या है. और रहे दो नेता, उसमें से एक दाहिना हाथ जेल में गया और उनका बल संजय पांडे जेल में है, माफिया पुलिस कमिश्नर. अब बाया हाथ अनिल परब के खिलाफ भी कार्रवाई का प्रारंभ हो चुका है, बचा गया. पर 3 क्रिमिनल केसेस कार्रवाई शुरू हो गई. ये पत्राचाल 1200 करोड़ का घोटाला,
स्वप्ना पाटकर ने जो महिला के साथ में मोडेस्टी के साथ खेलना, धमकियां देना, बलात्कार के लेटर एनोनिमस आना, वाकोला पुलिस स्टेशन ने FIR, और प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमैया, उन्होंने जो मानहानि का दावा दाखिल किया है, संजय राउत उसमें एक बार गिरफ्तार भी हो चुके, उसके अगले शनिवार से सुनवाई का प्रारंभ। आगे और ऐसे कितने केसेस, एक उदाहरण देना चाहूंगा कि पत्राचाल के जैसे वसे में यूनिटेक बिल्डर पर्ल एग्रो प्रवीण राउत, वो भी घोटाला बहुत बड़ा है, संजय राउत फॉरेन टूर, उसमें क्या क्या हुआ दुबई के उस टूर में, उस होटल में जो मीटिंगें हुई है, कौन कौन आए थे, आगे आगे देखो होता है क्या आगे। अभी